नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक भावेश अरुण भोई मागील पाठामध्ये आपण सुलतानशाहीच्या न्याय प्रशासन व्यवस्थेतील प्रांतीय प्रशासन आणि कें, केंद्रीय प्रशासन यांचा आढावा घेतलेला होता आता याच प्रशासन व्यवस्थेतील एक महत्वाचा घटक म्हणजे न्याय प्रशासन किंवा ज्युडिशियल ऍडमिनिस्ट्रेशन याचा आढावा आपण घेणार आहोत किंवा यावर आपण चर्चा करणार आहोत सो बेसिकली सुलताना सुलताना हिंदुस्थानावर इस्लामी राज्यव्यवस्था आहे ती निर्माण केलेली आपल्याला पाहायला मिळते आणि सुलतानांची राजवट निर्माण झाल्यानंतर इथली न्याय व्यवस्था आहे तिच्यामध्येही वेगवेगळे बदल झालेले आपल्याला दिसून येतात सुलतानांनी इस्लामी राजवट किंवा इस्लामी न्यायव्यवस्था आहे ती इथे दृढ केली गेलेली आपल्याला पाहायला मिळते इस्लामी राजवट म्हणजे ज्याला आपण शरिया शर्यत किंवा शरिया असं म्हणतो तर ती शर्यतची जी राजव्यवस्था न्यायव्यवस्था आहे ती इथे लागू केली गेलेली आपल्याला पाहायला मिळते आणि ही जी शर्यतची जी राज्य व्यवस्था आहे ती मुस्लिमांना अनिवार्य आणि अं अनिवार्य असलेली आपल्याला दिसून येते जर आपण सुलतानशाहीच्या न्याय व्यवस्थेचं जर विवरण घेतलं तर किंवा तिचं जर विश्लेषण केलं तर आपल्याला असं लक्षात येतं की या न्याय व्यवस्थेचं जे स्वरूप आहे ते धार्मिक असलेलं आपल्याला दिसून येतं या न्यायव्यवस्थेतील सर्वोच्च न्यायाधीश हा सुलतान असलेला आपल्याला पाहायला मिळतो सुलतानाकडे संपूर्ण न्यायव्यवस्थेचे जे अधिकार आहेत ते एकत्र केंद्रित झालेले आपल्याला पाहायला मिळतात परंतु असे असले तरी पण सुलतानांनी आपल्या न्यायव्यवस्थेला अधिक काटेकोर करण्यासाठी स्वतंत्र एक न्याय विभाग निर्माण केलेला होता त्याला दिवाने एक काझा असं म्हटलं गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं या स्वतंत्र विभागाचा का विभागाचे काम सांभाळण्यासाठी वरिष्ठ काझाची नियुक्ती केली गेलेली आपल्याला पाहायला मिळते आता या वरिष्ठ काजीची जी नियुक्ती आहे ती सुलताना मार्फत केली गेलेली आपल्याला दिसून येते आणि ही नियुक्ती सुलतानाच्या मर्जीवर अवलंबून असलेली आपल्याला पाहायला मिळते सुलतानाची मर्जी असेपर्यंत या वरिष्ठ काळजीला आपले काम सांभाळावे सांभाळता येत असे वरिष्ठ काजीची नियुक्ती सुलतानामार्फत केली केल्यानंतर सुलतानाचा नंतर जो असणारा महत्वाचा जो अधिकारी आहे न्याय प्रशासन व्यवस्थेतला तो काजी असलेला आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर सुलतानाच्या खाली सरन्यायाधीश न्याया न्यायाधीश न्यायालय चालत असलेले आपल्याला पाहायला मिळते आणि हा न्यायाधीश या न्यायाधीशाची नियुक्ती सुद्धा सुलतानामार्फतच केली जात असते आणि त्याची नियुक्ती सुलतानाच्या मर्जीवर अवलंबून असलेली आपल्याला पाहायला मिळते न्याय व्यवस्थित जसं आपण प्रशासन व्यवस्थेमध्ये वेगवेगळे केंद्रीय प्रशासन प्रांतीय प्रशासन बघितलेलं आहे तसंच न्यायपालिका सुद्धा किंवा न्याय प्रशासन सुद्धा विविध दे पातळींवर विभागलं गेलेलं आपल्याला मिळतं सो प्रांतीय प्रांतीय न्यायव्यवस्थेमध्ये मुफ्ती किंवा एकते हा अधिकारी न्याय प्रदान करण्याची जबाबदारी आहे तो पार पडत असलेला आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रांतांमध्ये किंवा मोठ्या शहरांमध्ये काजीचे कार्यालय असे आणि त्या कार्यालया न्यायदानाचे काम केले गेलेले मिळते ग्रामीण पातळीवर जर आपण बघायला गेलो तर स्थानिक परंपरा रीती रिवाज विचारात घेऊन न्याय निवाडे करण्याचा प्रघात आहे तो असलेला आपल्याला दिसून येतो सरकारने आ... आणि ह्या अनुषंगाने सरकारने न्यायदान करण्याची परवानगी आहे ती दिलेली आपल्याला पाहायला मिळते जर आपण मध्ययुगीन काळात काळातील न्याय प्रशासन व्यवस्थेचा जर विचार केला तर ह्या न्याय प्रशासन व्यवस्थेमध्ये तिथं जे स्वरूप आहे ते धार्मिक असलेलं आपल्याला दिसून येतं परंतु ह्या काळात जे कायदे होते ते कायदे अत्यंत कडक आणि त्याद्वारे दिल्या जाणाऱ्या शिक्षा आहेत त्या सुद्धा अत्यंत कडक असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात या शिक्षांमध्ये जर आपण बघितलं तर हातपाय तोडणं किंवा ज्याला आपण चौरंगा म्हणतो जर आपण मराठी शाहीच्या याच्यात बघितलं तर त्याला चौरंगा करण असं म्हणतात तर ते चौरंगा करणं नाक किंवा हात नाक किंवा कान कापणे त्याचबरोबर कातडी सोड सोलणे त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीस जिवंत जाळणे कडीलोट करणे असे कडक स्वरूपाच्या शिक्षा आहेत जे प्रावधान आहे ते केलेलं आपल्याला पाहायला मिळतं अतिशय कडक अशा स्वरूपाच्या शिक्षा असल्यामुळे न्यायपालिकेवर सुलतानांचे वर्चस्व असलेलं आपल्याला दिसून येतं आणि त्या काळामध्ये जर आपण बघायला गेलो तर जे गुन्हेगारीचं जे प्रमाण आहे ते आपल्याला थोडेफार कमी असलेलं दिसून येत अशी ही न्याय प्रशासन व्यवस्था तीन स्तरांमध्ये विभागली गेलेली आपल्याला पाहायला मिळते त्यातला पहिला स्तर आहे तो म्हणजे केंद्रीय न्याय प्रशासन न्याय प्रशासन प्रांतीय न्याय प्रशासन आणि जे लोकल ज्याला म्हणतो किंवा ज्याला आपण स्थानिक प्रा... न्याय प्रशासन असं तीन स्तरात विभागलं गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं आज सुद्धा आपण जर बघितलं आजची जी न्याय व्यवस्था ती सुद्धा तीन स्तरांमध्ये विभागलेली आपल्याला पाहायला मिळते जसं की सत्र न्यायालय आहे उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय पण जर त्या काळातल्या किंवा सुलतानशाहीच्या न्यायव्यवस्थेशी जर आपण हिला कम्पेअर केलं तर सुलतानशाहीच्या काळामध्ये आपल्याला उच्च किंवा अपेक्ष कोर्टमध्ये जाण्याची परवानगी नव्हती किंवा परवा जाता येत नसत पण आजच्या न्याय व्यवस्थेमध्ये आपण खालच्या न्यायालयातून वरिष्ठ न्यायालयामध्ये आपण आपला अर्ज किंवा अपील करू शकतो हा थोडासा त्याच्यामधला दोन्ही मधला आपल्याला फरक पाहता येईल आता या न्याय प्रशासनातला आणखीन एक महत्वाचा घटक किंवा त्याला आणखीन एक कॉम्प्लिमेंट करणारा घटक तो म्हणजे पोलीस प्रशासन आता आज जशी पोलीस व्यवस्था आपल्याला पाहायला मिळते तशी पोलीस व्यवस्था त्या काळात आपल्याला दिसत नाही किंवा अगदीच त्या स्वरूपाचं पोलीस प्रशासन आपल्याला दिसत नाही शाहीच्या काळामध्ये अं कोतवाल हा पोलिस असलेला आपल्याला पाहायला मिळतो आता केंद्रीय केंद्रीय व प्रांतीय राजधानीमध्ये किंवा मोठ्या शहरांमध्ये शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी कोतवालांच्या नियुक्ती केली गेलेली आपल्याला पाहायला मिळते आता ही जी नियुक्ती आहे ती सुलतानामार्फतच केली गेलेली आपल्याला दिसून येते आणि आता ह्या हे जे कोतवाल आहेत त्या कोतवालांच्या जे कार्यालय त्याला कोतवाली असं म्हटलं गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं शहरांमधील चोरांचा बंदोबस्त करणं दंगली होऊ न देणं इत्यादी जी कामं आहेत ती कामं या आ, पोलीस व्यवस्थेमार्फत किंवा कोतवाला पार पाडावी लागत असलेली आपल्याला पाहायला मिळतात त्याचबरोबर शहरांची सुरक्षितता ठेवणं त्याचबरोबर राजमार्गावर पारे घालणं ही सुद्धा कामं आहेत ती या कोतवालाला पार पाडावी लागत असलेली आपल्याला पाहायला मिळतात धन्यवाद